अंधश्रद्धा विरोधी जो कायदा आहे त्याचं नाव आता खरं म्हणजे जादूटोणा विरोधी कायदा झालेला आहे. मला वाटतं ही म्हणजे खरं तर काळाची गरज आहे आणि हे दाभोळकरांनी इतकं आधी ओळखलं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्या प्रकारचा कायदा आणण्यासाठी सगळी चळवळ उभी केली. परंतु आता त्याचं नाव बदललेलं आहे. त्यातली मला वाटतं 27 जी कलमं होती ती आता कुठेतरी 11-12 कलमांवर आलेलं आहे. त्यामुळे अत्यंत तसा बघितलं तर सौम्य अशा प्रकारचा तो कायदा झालेला आहे. तर आता एवढीच इच्छा आहे की सरकारने तो लवकरात लवकर पास करावा. म्हणजे मला वाटतं की या हिवाळी अधिवेशनामध्ये तो निश्चितपणे पास व्हावा असं मला वाटतं. कारण ते झाल्याशिवाय नाहीतर असं आहे की आपल्या कोणत्याच गोष्टीला काही अर्थ नाही. मला असं वाटतं की एक माणूस एक आपलं जीवन सगळं त्याच्यासाठी वेचतो, त्याच्यासाठी काहीतरी करतो आणि तो माणूस गेल्यानंतरही त्या गोष्टीची जर दखल घेण्यात येत नसेल तर या गोष्टीला मला वाटतं काही अर्थ असू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की आता लवकरात लवकर जर कोणतं काम असेल पहिलं तर ते म्हणजे त्या तो कायदा पास करून घेणं. तो अध्यादेश आहे तो त्याचा कायदा करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ही फक्त त्या चळवळीची गरज आहे असं नाही तर आपल्या सगळ्यांची ती गरज आहे. सगळ्यांच्या प्रगतीसाठी सगळ्यांच्या चांगल्यासाठी तो कायदा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला वाटतं कालांतराने ते निश्चितपणे प्रूव्ह होईलच की तो किती चांगला आहे.